घरातील सदस्यांप्रमाणे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारे समाजात आहेत, त्यामुळे जीवापाड प्रेम करणारा पाळीव प्राणी अचानक बेपत्ता झाल्यास सर्व कुटुंबीय चिंतित होती. असाच प्रकार चंद्रपूर येथील बसस्थानकाच्या मागील परिसरात राहणाऱ्या नीलावार कुटुंबियासंदर्भात घडला आहे. 2 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या बोकाची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे रामनगर पोलीस आता बोका चोरट्यांचा तपास करीत आहेत. बसस्थानकाच्या मागील परिसरात गजानन नीलावार कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे पर्शियन जातीचे बोका होते. या मांजरावर नीलावार कुटुंबातील सर्व सदस्य जीवापाड प्रेम करीत होते. सदर बोका नीलावार यांच्या घरात, घराबाहेर आणि जवळच्या अन्य घराशेजारी नेहमीच फिरत होता. 2 दिवसांपूर्वी बोका हा घरासमोरील बसस्थानक परिसरात फिरत असताना 2 मुलांनी त्याला उचलून नेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती गजानन नीलावार यांनी दिली. मांजर ही पर्शियन जातीची मेल आहे, ती पर्शियन मेल मांजर आहे. ती मांजर म्हणण्यापेक्षा तिला आपण बोक्या म्हणूया. आणि ते आमच्या घरी जवळपास आता 2-3 महिन्यापासून होती आणि समोरच्या एरियामध्ये जात होती, पण 2 दिवसापासून मिसिंग आहे ती. आणि थोडंसं माहिती काढली आजूबाजूला तर 2 मुलांनी उचलून नेलं असं माहितीच मिळालेली. तर कोणी आणून दिलं ना पोलिसामध्ये, आम्ही तक्रार केली की असं मिसिंग झालेलं आहे म्हणून त्यांनी एक लेखी तक्रार घेतली आमच्याकडनं. डिस्क्रिप्शन वगैरे काही विचारलं नाही, फक्त लेखी तक्रार घेतली की मांजर मिसिंग आहे.